प्रचाराच्या दिवशी वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असं विधान रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान केलं होतं. एक प्रकारे विरोधकांना त्यांनी चॅलेंज दिलं होतं. आज रोहित पाटील यांच्या विजयानंतर त्यांचं जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. 19 तारखेला आल्यानंतरच माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांच्या मदतीनं घडवण्याची धमक ही आमच्यामध्ये आहे. आजपासून पुढचे 25 वर्ष आपलं शहर कसं पाहिजे हे विजन आमच्याकडे आहे. आता काय कामं प्रलंबित आहेत, कुठली कामं चालू आहेत, कुठलं काम केलं पाहिजे हे सुद्धा मला माहिती आहे. आणि पक्ष म्हणून काम करत असताना आपल्या कार्यकर्त्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे. खर तर आज ही निवडणूक लागलेली हे पॅनल उभा राहिले. अनेक लोक मला म्हणतायत सर की तुम्ही आमच्या मनातलं पॅनल उभं केलेलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथल्या सर्वसामान्य माणसाने खांद्यावर घेतलेलं आहे. ही निवडणूक या शहरातल्या सर्वसामान्य माणसाने त्यांच्या हातात घेतलेली आहे. आणि याचा निकाल 19 तारखेला आल्यानंतरच माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आज स्वातंत्र्यानंतर 70-75 वर्ष नगरपंचायत सारखी निवडणूक आजही आम्ही रस्ते, पाणी, गटाऱ्या, घरकुल अशा सर्व कामांवरती लढवतोय. दुर्दैवी गोष्ट आहे, 15 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, 15 वर्ष ज्यांच्या हातात नगरपंचायत होती, आज ते लोक पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे असं सांगतात. आदर्श घोटाळा ऐकला होता. आता आदर्श नगरपंचायत काय असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जी लोक संडासच्या बाथरूमात पैसे खाऊ शकतात त्या लोकांची वृत्ती सुद्धा तिथं बसण्याचीच असू शकते असं मला वाटतं.